रेशनचा माल साठवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याने रेशनचा माल परभणी, नांदेड आणि वाशिम या ठिकाणी रेल्वे रॅकद्वारे उतरवला जात होता। मात्र आता खुराणा संस्थेच्या वतीने 8,000 मेट्रिक टन क्षमतेचे 8 गोडाऊन उपलब्ध झाल्यामुळे रेशनच्या धान्याचे रॅक हिंगोलीमध्ये उतरवले जाणार आहेत। हिंगोली जिल्हा निर्मिती होऊन 2 शतके लुटली तरी देखील जिल्ह्याचा रेशनचा माल हा नांदेड, परभणी आणि वाशिम या ठिकाणी उतरवला जात होता। भारतीय खाद्य निगम यांच्याकडे रेशनचा माल साठवण्यासाठी गोडाऊन नव्हते, यामुळे हिंगोलीमध्ये रेशनचा माल उतरवला जात नव्हता। अलीकडे संत नामदेव पतसंस्थेचे 5,000 मेट्रिक टनचे 5 गोदाम साकारले आहे। तसेच खुराणा रोडवेज आणि खुराणा उद्योग समूहाचे 3,000 मेट्रिक टनचे 3 गोडाऊन साकारले आहे। हे गोडाऊन भारतीय खाद्य निगमाला भाडे तत्वावर उपलब्ध झाली आहे। परिणामी 8 गोदामाच्या माध्यमाने 8,000 मेट्रिक टन धान्य साठवले जाणार असल्याने भारतीय खाद्य निगमच्या माध्यमाने आता रेशनच्या मालाचे रेल्वेचे रॅक हिंगोलीमध्ये उतरले जाणार आहे। यामुळे आता रेशनचा माल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हिंगोलीतूनच पुरवला जाणार आहे। भारतीय खाद्य निगमच्या माध्यमाने रेशनच्या अन्नधान्याचे रेल्वेच्या माध्यमाने रॅक हिंगोलीतच उतरवले जाणार असल्याने हिंगोली रेल्वे स्थानकावर जवळपास 500 मजुरांना निश्चित कामाची हमी मिळाली आहे। या माध्यमाने माल वाहतूक दारांना देखील काम मिळणार आहे। किरायावर गोडाऊन दिलेले आहे। ॲक्च्युअलमध्ये फार दिवसाची लेबर लोकांची मागणी होती की हिंगोलीमध्ये अन्नधान्य हे हिंगोली जिल्ह्याचा ॲटलिस्ट हिंगोलीतूनच उचल व्हावा, परंतु नांदेड, परभणी, वाशिम या लोकांची समजा मक्तेदारीमुळे हिंगोलीला FCI माल पाठवत नव्हता, पण हिंगोलीला इतक्या मोठ्या प्रमाणात गोडाऊन उपलब्ध नव्हते। आम्ही आमच्या वडिलाच्या आशीर्वादाने त्यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे 10,000 मेट्रिक टनचे गोदाम उपलब्ध करून देऊ, आणखीन कॅपॅसिटी वाढवायची आहे। FCIला आणखीनसुद्धा माल ठेवण्यासाठी गोडाऊन लागत आहे। आम्ही तेही विचार करतो कमीत कमी हिंगोलीसाठी जे 30,000 मेट्रिक टनची रिक्वायरमेंट आहे ते आम्ही कशी फुलफिल करणार। आम्ही डेफिनेटली फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ FCI। कशामुळे की हिंगोलीचा माल हिंगोलीमध्ये आला तर हिंगोलीलाच लेबरला काम भेटतो। हिंगोलीला सर्व इतके 500 माणसं कामाला लागतात, बाहेर गाव गेल्यावर हे काम आपल्या हिंगोलीला भेटत नाही। आणि आमच्या वडिलांनी असं सांगितलेलं की हिंगोलीचं आपल्याला काही जरी झालं आपली कर्मभूमी जी आहे हे हिंगोली आहे, आणि हिंगोलीचं आपल्याला वाढून हिंगोलीच्या लोकांना काम देणं हे आपलं कर्तव्य आहे। जितकी कोशिश प्रयत्न होतील आम्ही हिंगोलीसाठी प्रयत्न करणार, हिंगोलीच्या लेबरसाठी प्रयत्न करणार, आणि हिंगोलीचा रेव्हेन्यू कसं वाढवता येईल हे त्याच्यासाठी आम्ही रातो रात डे अँड नाईट विल ट्राय फॉर दॅट। जसं की RTOला आहे, आम्ही बसेस चालू केली, एका बसमागे RTOला किती टॅक्स भेटतो, अशी आमची 200 बसेस आहेत। या प्रमाणात हिंगोलीमध्ये जे जे होऊ शकते, जे जे पॉसिबल आहे हिंगोलीसाठी, दॅट विल डू डेफिनेटली, आणि आम्ही ते प्रयत्न करणार आहोत। हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली।